गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 28वा मातंगाला पूर्वस्थितीवर आणण्याची गुरूंची लीला। या अध्यायाच्या नित्यपठनाने भक्ती सन्मार्ग आणि धर्म मार्गावर व्यक्ती वाटचाल करेल। अध्यायाला सुरुवात होते। श्री गणेशाय नमः। श्री नृसिंह सरस्वती त्या पतिताला म्हणजेच मातंगाला म्हणाले, तू तुझ्या पूर्वजन्मांची माहिती विचारतोस, ती तुला थोडक्यात सांगतो। मागच्या पापपुण्यावर प्रत्येकाला आपले भोग भोगावेच लागतात, ते कुणाला कधी चुकत नाहीत। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र हे मुख्य चार वर्ण आहेत। प्रत्येक वर्णाने कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपले आचरण ठेवावे ही संस्कृती पूर्वजांनीच ठरवून दिलेली आहे। ती पूर्वीच्या ऋषीमुनींपासून चालत आली आहे। उदाहरणार्थ, ब्राह्मणाने वेदाध्ययन, क्षत्रियाने युद्ध करणे, वैश्याने व्यापार करणे, क्षुद्राने लोकांची कामे करून त्यांना मदत करणे वगैरे वगैरे। पण प्रत्येक वर्णात सर्वच लोकांना प्रत्येक काम शिस्तीच्या काटेकोरपणाने करता येत नसलं तरी मूळ आचारधर्म सुटू नये ही दक्षता घ्यायला हवी। पण काळाच्या ओघाबरोबर त्यातही बरेच बदल झाले आहेत। आपली धार्मिक वृत्ती व कार्य सोडून जे लोक अधोगतीला गेले आहेत किंवा जात आहेत त्यांना पुढे फारच हाल अपेष्टात दिवस काढावे लागतात। त्यांच्याकडून कळत नकळत पापे होतात, त्या पापांतून मुक्त होण्यास सद्गुरूंची कृपाच उपयोगी पडते। त्यांचा उपदेश जो कृतीत आणील तो पापमुक्त होतो। जो मनुष्य अविचारांच्या फेऱ्यात गुरफटून जातो त्याचा सारा सार विचार सुटलेला असतो। अशा लोकांना विचारी लोक निरुपायाने चांडाळ या नावाने ओळखतात। चांडाळ कुणाला म्हणावे याची माहिती नृसिंह मुनींनी त्या पतिताला नीट सांगितली होती। त्यातील काही उदाहरणे नीट लक्षात ठेवण्यासारखी आहेत। आपले गुरुजी आई वडील यांचा त्याग करून जो त्यांचे काहीच पाहत नाही किंवा जो आपल्या धर्मपत्नीला सोडून जातो व अन्यत्र रमतो त्याला चांडाळ म्हणावे। तसेच कुलदेवताची पूजा न करणारा, नेहमी खोटे बोलणारा, जीव हिंसा करणारा, घोडे विकणारा ब्राह्मण, पितृकर्मे न करणारा, रानात उगाच आग लावणारा, आईला छळणारा, मुलांना मारणारा, दुपारच्या वेळी घरी आलेल्या अतिथीला रागावून परत पाठविणारा किंवा भिक्षा न घालणारा असा माणूस कुठल्या पुढच्या जन्मी चांडाळ येऊनच जन्मतो व त्याच्या हातून अनेक पापे घडतात। यासाठी प्रत्येकाने आपला जीवनमार्ग शुद्ध ठेवावा। त्या पतिताने स्वामींना पुन्हा विचारले, स्वामी मी पतित कुळात जन्माला का आलो, पूर्वजन्मी माझ्या हातून कोणती पापे घडली, कृपा करून मला ते सांगाल का। स्वामी म्हणाले, तू ब्राह्मण कुळात जन्माला आला असताना आई बाप व गुरुजी यांची निंदा केलीस, त्यांचा अपमान केलास, त्यांचा छळ केलास, म्हणूनच तुला पतित कुळात जन्म घेण्याची वेळ आली। तू मातंग कुळी जन्मलास, आता तू एक महिनाभर भीमा अमरजा या संगमावर रोज स्नान कर, तुझी पापे नष्ट होतील, तू पुढे उच्च कुळात जन्माला येशील। याप्रमाणे त्या पतिताची म्हणजेच मातंगाची समजूत घालून स्वामींनी त्याला परत त्याच्या घरी पाठवले। तो गेल्यानंतर त्रिविक्रम भारतीने स्वामींना प्रार्थना करून हात जोडून विचारले, स्वामी मनुष्याच्या हातून जाणता अजाणता एखादे पाप घडले तर त्याने काय करावे। स्वामींनी शांतपणे सांगितले, पाप करणाऱ्या माणसाने आपले स्वच्छ मनाने आपली चूक मान्य करावी, देवांना शरण जावे, त्यांच्या हातून एखादी जास्त वाईट गोष्ट घडली असेल ब्रह्मशास्त्र अशी, त्याने ब्राह्मणाला गायीचे दान करावे, दक्षिणा द्यावी, ज्यांना जे शक्य नसेल त्यांनी परिस्थितीप्रमाणे दानधर्म करावा। पण सर्वांना सहज करता येण्यासारखा अगदी साधा आणि सोपा मार्ग आहे, पाप घडलेल्या माणसाने आपली चूक मनाने ओळखून यापुढे तशी चूक न होण्याची दक्षता घ्यावी। ती व्यक्ती जर ब्राह्मण असेल तर त्याने गायत्री मंत्राचा 10,000 जप केला तर तो पापमुक्त होईल। इतर वर्णी यांनी स्वतः जप करू नये असे धर्मशास्त्रात सांगितले आहे।
या लोकांनी त्यांच्या ओळखीच्या कुणाही ब्राह्मणाकडून हा जप करून घ्यावा. त्यांना योग्य ती दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. आपल्या घरी जे कुलदैवत असेल त्याची प्रार्थना करावी. ती व्यक्ती दोषमुक्त होईल. गोहत्या, ब्रह्महत्या, मंदिराचा नाश यांसारखीही पापे अजाणता घडलेली आढळतात. अशांनी तीर्थक्षेत्री जाऊन तेथील पवित्र नदीत स्नान करावे. ब्राह्मणांकडून तेथील देवापुढे धूप, दिवा, उद्बत्ती लावून प्रार्थना करावी. शक्य असेल त्या ब्राह्मण सुवासिनींना भोजन घालावं. देवाला नैवेद्य त्याग दाखवावा. अशा प्रकारे वागणाऱ्यांना पापमुक्त होण्याचे निरनिराळे मार्ग स्वामींनी सुचवले आहेत. ज्यांना जे जमेल ते त्याने करावे. प्रत्येकाच्या श्रद्धेचाच तो एक भाग आहे. अध्याय 28 समाप्त. पुढील कथा पुढील अध्यायात. तोपर्यंत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्री गुरुदेव दत्त.